घटना पहिली अठरा ऑक्टोबरची न्यायाधीश ए अरुमुगा स्वामी यांच्या अध्यक्षतेखालच्या चौकशी आयोगानं आपला अहवाल सादर केला या अहवालात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणी चार जणांची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली चार जणांपैकी एक नाव आहे व्ही के शशिकाल घटना दुसरी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी आर यांचं निधन झालं त्यांच्या अंत्ययात्रेवेळी जयललिता तब्बल एकवीस तास इमजार यांच्या डोक्याजवळ बसून होते मात्र जेव्हा अंतयात्रा निघाली तेव्हा जयललिता यांना मारहाण करण्यात आली त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जयललिता एकट्या पडल्या तेव्हा त्यांच्यासोबत एकच व्यक्ती ठामपणे उभी राहिली व्ही के शशिकला तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता अम्मा म्हणून प्रसिद्ध होत्या तर शशिकला चिनम्मा ही जोडी जमली कशी फुटली कशी आणि आजही शशिकला चर्चेत का असतात तेच पाहूया नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबी तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम जी आर यांच्या कार्यालयात तमिळनाडूतल्या पहिल्या महिला कलेक्टर व्ही एस चंद्रलेखा आणि जयललिता यांच्या वारंवार भेटी व्हायची चंद्रलेखा यांच्यासोबत त्यावेळी दोन व्यक्ती हमखास असायचे त्यांचे सहाय्यक नटराजन आणि नटराजन यांच्या पत्नी शशिकला शशिकला या मन्नारगुडीमध्ये एक व्हिडिओ पार्लर चालवायचे त्यांना नेते सेलिब्रिटी यांचे व्हिडिओ काढण्याचा आणि त्याचा संग्रह करण्याचा छंद होता यातूनच त्यांची आणि जयललितांची मैत्री झाली ज्याचं रूपांतर पुढं दोघींचं नातं अगदी सख्या बहिणीसारखं असण्यापर्यंत झालं एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्र यांनी पक्ष आणि सत्ता दोन्ही आपल्या ताब्यात घेतलं पण हा डोलारा त्या फार काळ सांभाळू शकल्या नाही त्यांनी जयललितांचं वर्चस्व मान्य केलं जयललिता मुख्यमंत्री झाल्या आणि शशिकला फॉर्मात आल्या याचं कारण म्हणजे जेव्हा जयललिता यांना पक्षात डावललं जाऊ लागलं त्यांच्या जीवाला धोका तयार झाला तेव्हा शशिकलांनी आपल्या मन्नारगुडी गावातली चाळीस माणसं जयललितांच्या अवतीभोवती तैनात केली जयललितांवर अन्याय झालाय हे लोकांच्या मनावर ठसवणं शशिकला यांचाही मोठा वाटा होता याचं फळ त्यांना मिळालं ते म्हणजे जयललिता यांचा पूर्ण विश्वास पुढे जयललिता मुख्यमंत्री झाल्या आणि शशिकला यांच्या हातात बरीचशी सूत्र आली सुरुवातीला जयललितांच्या सुरक्षेसाठी माणसं आणणाऱ्या शशिकलांनी आता जयललितांच्या स्वयंपाक्यापासून ड्रायव्हरपर्यंत सगळीकडे आपली माणसं पेरली लोकप्रिय निर्णय चाहत्यांचं प्रेम या सगळ्यामुळं जयललिता तमिळनाडूच्या अम्मा म्हणजे आई झाल्या आणि शशिकला चिनम्मा म्हणजे मावशी मंत्र्यांना आदेश देणं असो की परस्पर निर्णय घेणं शशिकला समांतर सत्ता केंद्र बनल्या होत्या एआयडीएम केची राज्यातली सत्ता गेल्यावर हे शशिकलांची ताकद कमी झाली नाही उलट जयललितांनी केंद्रात वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यामागचं डोकंही शशिकलांचंच असल्याचं सांगण्यात येत तमिळनाडूच्या राजकारणात सत्तापालट ही काय नवी गोष्ट नाही कधी एआयडीएम के तर कधी डीएम के अशी सत्तांतर होत राहील एक गोष्ट तेवढी बदलली नाही ती म्हणजे जयललिता आणि शशिकला यांची मैत्री पण या मैत्रीलाही तडे गेले शशिकला यांच्या राजकीय महत्वाकांक्षा काही लपून नव्हत्या त्या पक्ष ताब्यात घेत आहेत जयललितांना तुरुंगात टाकून शशिकलांना मुख्यमंत्री बनवायचा त्यांच्या मन्नारगुडी कॅम्पचा प्लॅन आहे इथपासून त्या अगदी शशिकला जयललितांना वीज देतात इथपर्यंत अफवा उठल्या जयललितांनी आरोग्य तपासणी केली आणि त्यात त्यांना वीज देण्यात येतं हे स्पष्ट झालंय अशा बातम्याही काही माध्यमांनी दिल्या सुरुवातीला या गोष्टी नाकारणाऱ्या जयललितांचा संशय टिपेला पोहोचला आणि शशिकलांची एआयडीएम के मधून हकालपट्टी झाली ही दोस्तीतली दरार मात्र फार काळ टिकली नाही अंबांनी दोन हजार मध्ये पुन्हा शशिकलांना पक्षात घेतलं अर्थात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा डोकं वर काढणार नाहीत याची काळजी घेऊनच यामागचं मुख्य कारण होतं ते म्हणजे जयललितांचा आजारपण पण या दोघे हो एकत्र आल्यावरही हो नात्यातला तणाव काही दूर झाला नाही पुढं डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये जयललितांचं आजारपणामुळे निधन झालं अम्मांसोबत मंत्रालय ते तुरुंग अगदी सावली सारख्या सोबत असणाऱ्या शशिकलांनीच त्यांचे अंतिम विधी केले सगळीकडे बोललं जाऊ लागलं की शशिकलाच अम्मांच्या उत्तराधिकारी होणार मात्र आता खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली शशिकला यांच्याऐवजी ओ पनीरसेल्वम फक्त काही तासातच तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले शशिकलांना पक्षातलं जनरल सेक्रेटरी हे सर्वोच्च पद मिळालं त्या पडद्यामागून सूत्र हलवत होत्या खऱ्या पण त्यांना किंगमेकर बनण्यापेक्षा सत्तास्थानी येण्यात जास्त रस होत त्यांनी पनीर सेल्वम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले पनीर सेल्वम यांनी सुरुवातीला नकार दिला या सगळ्या राड्यात भ्रष्टाचाराच्या जुन्या प्रकरणात शशिकला दोषी आढळल्या आणि त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्याचवेळी तमिळनाडूमध्ये राजकीय उलतापालत झाली पनीर सेल्वम यांनी राजीनामा दिला आणि शशिकलांनी विश्वासू एडाप्पाडी पलानी स्वामींना मुख्यमंत्री केलं एआयडीएम के मध्ये सेल्वम आणि पलानीस्वामी असे दोन गट पडले नेमकी पोटनिवडणूक लागली दोन्ही गटांनी पक्ष आमचाच म्हणून दावा सांगितला निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह गोठवलं नवं नाव आणि नवं चिन्ह मिळालं आणि या सगळ्या राडत शशिकलांच्या पुतण्यानं पैसे वाटल्याच्या आरोपावरून निवडणूकच रद्द झाली पण खरा धक्का हा होता की शशिकलांना डावलूत पलानीस्वामी आणि पनीर सेल्वमच एकत्र आले आता शशिकलांचा पुतण्या दिनकरन यानं पक्षावर दावा सांगितला निवडणूक आयोगापुढं पलानी स्वामी पनीरसेल्वम गटाचं पारडं जड ठरलं आणि कधी काय मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या शशिकलांना सगळ्यात मोठा सेटबॅक बसला चार वर्ष शिक्षा भोगून शशिकला जेलमधून बाहेर आली आणि त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला पण गोष्ट इथंही संपली नाही आर यांच्या निधनानंतर जयललितांनी आपलं साम्राज्य उभं केलं त्या सत्तेच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या त्यात शशिकलांची मदत महत्वाची होती पण हाच सत्तेचा सारीपाठ त्या आपल्यासाठी मांडू शकल्या नाही जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोडनाड इस्टेट बंगल्यातल्या चोरीचं प्रकरण समोर आलं तपास सुरू असतानाच संशयितांचे मृत्यू झाले संशयाची सुई शशिकलांवर गेली पण त्याहीपेक्षा मोठा धक्का ठरला तो जयललितांच्या हत्येच्या आरोपाचा जयललितांची हत्या झाल्यानंतरच त्याभोवती संशयाचं दुःख निर्माण झालं डॉक्टरांनी एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा निर्वाळा दिला पण सरकारनं न्यायाधीश ए अरुमुगा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला आज जवळपास सहा वर्षांनंतर या आयोगाचा अहवाल आला ज्यात जयललिता बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं पण त्यानंतर काय घडलं हे शशिकलांनी का उघड केलं नाही जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना तिथं शशिकलांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं का उपस्थित होते जयललितांची एन्जिओग्राफी का करण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत ज्यामुळे संशयाची सोय पुन्हा एकदा शशिकलांवर गेली अपघातानं एकत्र आलेल्या या दोन महत्वाकांक्षी महिलांनी खऱ्या अर्थानं आपलं साम्राज्य रचलं पण अम्मांच्या निधनानंतर चिदंबांना ती जादू साधता आली नाही आणि कधी काय ज्यांच्या शब्दावर सरकार हलत होतं त्या शशिकला आता सत्तेच्या जवळपास तर नाहीच पण आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या आहेत आता स्टॅलिन सरकार या प्रकरणावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे कारण राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू आणि कायमचं मित्र नसतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका